मनपाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामवाडी यूपीसी सेंटर येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान याच दिवशी ज्या बालकांचा जन्म होईल त्यांच्या नावे 5000 रुपयांची एफडी मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या शुभ हस्ते ठेवण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी यूपीसी सेंटर येथे 22 जुलै रोजी ज्या नवजात बालकाचा जन्म झाला त्या बालकाच्या नावे बँकेमध्ये 5000 रुपये एफडी ची रक्कम मोहोळ मतदारसंघाचे आमदार माननीय यशवंत तात्या माने यांच्या हस्ते बाळाची आई मंजूताई दीपक चव्हाण आणि शांताबा होसमणी अजून वडोडगी नाझरीन हवलूर परवीन बानो छपरबंद बिस्मिल्ला खान बाळाच्या माता यांना बँकेचं ठेव प्रमाणपत्र आणि बेबी किट देण्यात आलाय। सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक किसणभाऊ जाधव नागेश अण्णा गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान शंकर भवन मंगल कार्यालय उदय विकास शाळेच्या समोर लिमयेवाडी सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय श्रीयुक्त अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातल्या 25 सहभागींनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये आकर्षक अशी रोख बक्षिसं आणि अजितदादा चषक असं नाव ठेवण्यात आलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन लोकप्रिय आमदार श्रीयुक्त यशवंत तात्या माने आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। कैकाडी समाजातील भगिनी आणि तरुणांनी यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमारी आरती नागनाथ जाधव पीएसआय रुपाली राजेंद्र जाधव अबोली मधुकर गायकवाड मंत्रालय सहायक आलोक भारत जाधव पीएसआय प्रदीप परशुराम जाधव मंडल अधिकारी अजितदादा पुरस्कार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आलं। तदनंतर शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जात आहेत ज्या योजनांचा लाभ गरजूंना मिळतो अशा सर्व योजनांचा शुभारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक किसन जाधव यांनी केलं। त्यांच्या मनोगतात कार्यक्रम घेण्याचा उद्देश सांगण्यात आला। अजित पवार यांच्या सूचनेनुसार वाढदिवसानिमित्त लोक उपयोगी कार्यक्रम संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते असं सांगण्यात आलं। उपस्थित असलेल्या जनसमुदायास आदरणीय अजितदादा यांच्या कार्याची माहिती सांगण्यात आली आणि त्यांना अभिष्ट चिंतन देताना सर्वांचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी सदैव राहो अशी प्रार्थना जनतेसमोर करण्यात आली। उद्घाटक यशवंत तात्या माने यांनी आपल्या मनोगतात कैकाडी समाज हा ब्रिटिश काळात तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त होता, त्यांची दोन वेळेची हजेरी ब्रिटिश राजवटीत होती, या समाजाला माजी गुन्हेगारी जमात म्हणून ओळखलं जात होतं। आज कैकाडी समाजातील तरुण मुलं आणि मुली एमपीएससी आणि यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत ही कैकाडी समाजाची मोठी प्रगती आहे। उपस्थित सर्व लोकांना या 5 विद्यार्थ्यांचं अनुकरण करून समाजाचं नाव लौकिक करावं असं आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीनं करण्यात आलं। त्या समाजाला पुढे जाऊन यायची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत गेले अनेक वर्ष माझ्या डोळ्यांना बघतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा या समाजाच्या विकासासाठी आपल्या हातून चांगल्या पद्धतीचं काम होईल अशा प्रकारची आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। या निमित्ताने बोलत असताना आज कबड्डीचे सामने या ठिकाणी करवले जातात। अजितदादा राज्य कबड्डी असोसिएशन अध्यक्ष आहेत आणि आता क्रीडा क्षेत्रातले दिवस बदलतानाही आपण बघतो। सुरुवातीला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ठराविक एवढ्या मोठ्या लोकसंख्येमधून 17-18 खेळाडूंना कुठेतरी संधी मिळाली, आता लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळाली। आज कबड्डीच्या बाबतीतही आपण बघतोय की प्रचंड प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झाल्या, तशाच वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये संधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या तरुण खेळाडूंना या ठिकाणी त्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या निमित्ताने बोलत असताना याही गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की बाबा राज्याच्या घडणीमध्ये पवार कुटुंबियांचे योगदान हे फार मोठं आहे। आदरणीय पवारसाहेबांच्या 55-60 वर्षांच्या सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक कृषी या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस राज्य पुढे जातं त्यावेळेस त्यांचंही योगदान जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसंच अजितदादाचंही योगदान 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये पवारसाहेबांच्या हाताला हात धरून या राज्याच्या विकासामध्ये आहे आणि सुदैवानं आहे अशी परिस्थिती आहे की आदरणीय अजितदादासारखं नेतृत्व आज राज्यामध्ये राज्याचं नेतृत्व करत असताना पुढच्या 2 पिढ्यांचं कल्याण करायचं असेल, 2 पिढ्याला दिशा द्यायची असेल तर अजितदादाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया की दादा तुम्ही उद्याच्या 2 पिढ्याच्या भविष्याच्या दृष्टीनं उद्याच्या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारे।
मनपूर्वक शुभेच्छा देतो।